मग फक्त फोटोत बघितलं कसं मतदान करणार जाऊन. अशाच्या मुद्द्यावर लढवली जाती आहे ना माहिती, पण अमोल कोल्हे येणार आहे फिक्स माहिती. ऐकतात ज्याचं मत शुरू मध्ये एकदम काटेकिटक करायचं वाटतं. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव पाटील कशाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, कशाच्या मुद्द्यावर लढवली जाते आहे ना माहिती, पण अमोल कोल्हे येणार आहे फिक्स माहिती. काय कारण काय अमोल कोल्हे कारण काय चांगला नेता आहे आढळवणी कधी 10-15 वर्ष तिथे तोंड नाही दाखवलं आम्हाला. या निवडणुकीत असंही म्हटलं जातं की वेगवेगळ्या पक्षांनी गद्दारी केली, वेगवेगळे पक्ष फडापुढी झालेली, त्याबद्दल काय वाटतं मला? एकनिष्ठपणा, एकनिष्ठ रक्तातच एकनिष्ठ असतो, एकनिष्ठपणा नाही त्यांच्यात. एकनिष्ठपणा नसल्यामुळे एवढ्या उतरत्या वयात साहेबांना सोडलंय म्हणलं हो. त्यामुळे ही निवडणूक अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे 100% तुतारी. तुम्हाला काय वाटतंय? अमोल कोल्हे तुतारी. काय कारण आहे? चांगला माणूस आहे, आमच्या चौकात येऊन घेऊन गेलाय, आढळ कधीच नाही आले, आमच्या इकडे फिरकले बी नाही. भेटले का अमोल कोल्हे? आम्हाला दोनदा भेटलेत गावात, लग्नात बिग्नात असतात लोकांच्या. माझं नाव सिद्धांत वाळुंज. तुमचं नाव काय? पियुष लांडगे. म्हणजे एकूण तुम्हाला काय तुमच्या तुम्ही राहायला कुठे लांडेवाडी का राहणार? हो इथंच इथलेच आहे आम्ही, याच चौकात मंडळ आहे आमच्या इथं. नव महाराष्ट्र काय नव महाराष्ट्र? आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम करतो दरवर्षी. आमच्या 1 वर्षी कार्यक्रमाला अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दाखवली. अमोल कोल्हे यांचे सगळे काय आहेत? हा सगळे नव महाराष्ट्र मंडळ वगैरे सगळे. हा सगळे सगळं अमोल कोल्हेंचं काम. हो 100%. म्हणजे अमोल कोल्हेची तुतारी भोसरीत वाजणार 100% वाजणार तुमचं मत आहे? हो. तुम्हाला काय वाटतंय? कोणी काय शिकणार? मला नाही इंटरेस्ट राजकारणात. तुमचं मत कुठे? कुणी का शिकणार तिकडे? तुमचं मतदान आहे का? नाही नाही, माझं मतदान आहे ना. तुम्ही करणारच नाही मतदान? करणार नाही. करणारच नाही. काय कारण काय? मला आवडतच नाही राजकारण. राजकारण आवडलं हा वेगळा आहे, पण मतदान करणं आपलं काम आहे ना. असं कसं तोंड दाखवलं तर मतदान करणार ना? तोंड दाखवतच नाही. अजिबात नाही तोंड दाखवत नाही, येत नाही, काय नाही, कधीच नाही. मग फक्त फोटोत बघितलं कसं मतदान करणार जाऊन? तुम्ही कधी दोन्ही नेत्याला भेटलेलं नाही? अजिबात नाही. त्यामुळे मला वाटतं मतदान नाही करायचं. नाही करायचं. पण तरी सुद्धा मतदान केलं पाहिजे. नाहीच करायचं. नाहीच करायचं. काय वाटत तुम्हाला? शिवाजीदादा आढळ पाटील. काय कारण शिवाजीदादा आढळ पाटील? काय त्यांची कामं आहे? काय कामं केली? गावात रोडची वगैरे कामं त्यांची भरपूर, निधी वगैरे जास्त लागतात. आता मागं 5 वर्षात ते दादा खासदारकीत नव्हती, अमोल साहेब कोल्हे होती. आता दादानी त्यांची ती नसताना सुद्धा त्यांनी बरीचशी कामं केलेली. म्हणजे खासदार नसताना सुद्धा काम? हो काम केलेली. आणि 5 वर्षात अमोल कोल्हेला पाहिलं का? मी नाही पाहिलं. म्हणजे तिकडे आले का काम? आलेच फक्त याच्या उद्घाटन. आता श्री क्षेत्र वडू बुद्रुकला संभाजी महाराजांचं बलिदान मास होतं 40 दिवस. त्या बलिदान मासामध्ये ते एकदा सुद्धा आले नाही, फक्त एकदा आले ते पण बाहेर नव्हते. तुम्ही शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते? हो. तुम्ही खासदार आढळ पाटला फॉलो करता? हो. देशात मोदी पाहिजे? पाहिजे. काय कारण? कारण्यांची कामं वगैरे भरपूर आहे चांगली. तुम्ही कुठले? कोरेगाव विमा. तुमच्या कोरेगाव? शिरूर तालुका. शिरूर तालुका. काय शिरूर तालुक्यात काय ट्रेन आहे? कोणाची हवा आहे? दादांची. शिवाजीराव पाटील. तुमचे आमदार अशोक थोरात? अशोक पवार. अशोक पवारची आहे, पण आम्ही BJP. तुम्हाला काय? अमोल कोल्हे. काय तुमचं नाव? काय? ओंकार सिंगावानी. तुम्ही कुठले? कोरेगाव विमा. काय कारण? पवार साहेबांमुळं. काय पवार साहेबांना काय? एकूण हे सगळं राजकारण झालंय, सगळा हा सगळा चिकल झाला की वाटतं लोक म्हणतात. हा चिकल झालाय राजकारणाचा, जे त्याचं म्हणजे स्वार्थ हे करते ना त्यासाठी स्वार्थी राजकारण लोक. हा हो. तुम्ही पहिल्यांदा मतदान करता का? नाही, मी माग 3-4 वेळा मतदान केलंय. आता ह्यावेळेस तुतारीला करता? हो तुतारी. अमोल कोल्हेला कधी भेटला? अमोल कोल्हेला भेटलो एकदा दोनदा, म्हणजे समोरासमोर नाही पण असं पाहिलंय त्यांना. तुम्ही कधी भेटले? कोणाला? शिवाजीराव भेटले. मी महिन्यातून 2-3 वेळा भेटतो. तुम्ही एकाच गावात? भाऊ आहे. दोघं भाऊ आहेत. एका भावाचं मत आरोळा पाटील आणि एका भावाचं मत अमोल कोल्हे. काय फरक आहे? का? कारण मग दादांचे परिचय होते, मला माहिती दादांची काम. मग यांना सांगितलं नाही का तुम्ही? सांगतोय. ऐकत नाही. ऐकतात ज्याचं मत ज्याचं मत आहे. अजून कोण बोलणार आहे? आजपर्यंत इथं म्हणजे आजपर्यंत असं एखादा हे दाखव की आढळवणी इथं एखादा प्रकल्प आणलाय किंवा काय खासदार येते केंद्र संसदेत प्रश्न मांडण्यासारखा माणूस, म्हणजे लोकांच्या मनातल्या हे कळलं पाहिजे नाही का संसदेत काय प्रश्न मांडायचे. तसं अमोल कोल्हे
गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा माणूस आहे. ते काय खालच्या लेवलला इथं ह्याचं ड्रेनेज हे झालं त्याचं ड्रेनेज हे झालं तसलं काही कामं नाही करू शकत. ते खासदार आहे, ते संसदेतच त्यांचे प्रश्न मांडणार, ते त्यांचं काम तिथं चोखपणे करतात. त्यासाठीच आम्ही अमोल कोल्हेनवर.